यानंतर माननीय श्री अजय ठाणेकर. माननीय श्री मनोहर गुंडा. तेलंगणा स्वकुल साई समाजाचे ते अध्यक्ष आहेत माननीय श्री मनोहर गुंडा. माननीय श्री निवृत्ती गायकवाड. श्री निवृत्ती होनप्पा गायकवाड कोल्हापूरचे समाजसेवक आहेत ते. माननीय श्री चंद्रकांत घोडके. माननीय श्री चंद्रकांत घोडके. माननीय श्री जनार्दन दळवी. साई समाजाचे स्वकुलरत्न आहेत तसेच पुणे येथील उद्योगपती माननीय श्री जनार्दन दळवी. माननीय श्री अनुप सूर्यवंशी. BARC मुंबई येथे ते वैज्ञानिक अधिकारी आहेत. सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत करूया, माननीय श्री अनुप सूर्यवंशी. माननीय श्री मुकेश वक्ते. माननीय श्री मुकेश वक्ते. मध्य प्रदेश राज्य स्वकुल साई समाजाचे ते कार्यवाहक अध्यक्ष आहेत माननीय श्री मुकेश वक्ते. सुधाकर. माननीय श्री सुधाकर जाईंद्रे. पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवी आहेत ते माननीय श्री सुधाकर जाईंद्रे. माननीय श्री डॉक्टर चंद्रशेखर बारगजे. पुणे येथील जुव्हेश्वर प्रतिष्ठानाचे ते अध्यक्ष आहेत माननीय श्री डॉक्टर चंद्रशेखर बारगजे. माननीय श्री सुकुमार बडवे. रेंदाळ येथील उद्योगपती आहेत माननीय श्री सुकुमार बडवे. माननीय श्री पंकज साळी. पंकज साळी हे दुबई येथे राहतात. माननीय श्री पंकज साळी. माननीय श्री अर्जुन दबडे पनवेल. राहणार पनवेल माननीय श्री अर्जुन दबडे. माननीय श्रीमती विद्या क्षीरसागर. माननीय श्री अशोक अहिरे. आणि USA इथे राहणारे माननीय श्री अजय भंडारे. अजय भंडारे हे खास आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी USA वरून इथे आले आहेत. एकदा टाळ्यांच्या जोरदार कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय श्री सुरेश भुसे. नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक आहेत ते माननीय श्री सुरेश भुसे. यानंतर स्वागत करूया रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, रायगड स्वकुल साळी समाजाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाशजी साळी. आपल्यासोबत आहेत माननीय श्री सुरेश भुसे.
नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवी आहेत हे माननीय श्री सुरेश भुसे. अविनाशजी साळी. यानंतर मी आमंत्रित करते माननीय श्री आर जी बागडे. पुणे येथील न्यायाधीश आहेत ते ऑनरेबल जज माननीय न्यायाधीश श्री आर जी बागडे. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की स्वकुळसाळी समाजातील हे रत्न हे न्यायाधीश आहेत. आणि मला वाटतं स्वकुळसाळी समाजातील इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर, तुमचं खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. माननीय श्री मल्लिकार्जुन साखरे. आंध्र प्रदेश स्वकुळसाळी समाज येथील ते असून माननीय श्री मल्लिकार्जुन साखरे. क्षमस्व, श्रीनिवास साखरे. माननीय श्री सोमनाथजी कासटकर. अखिल महाराष्ट्र स्वकुळसाळी समाजाचे ते माजी अध्यक्ष आहेत माननीय श्री सोमनाथ कासटकर. माननीय श्री योगेंद्र वकारे हे असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स. माननीय श्री योगेंद्र वकारे तसेच यांनी IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ही परीक्षा देखील ते उत्तीर्ण झालेले आहेत. आणि सध्या ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट कमिशनर या पदावर कार्यरत आहेत माननीय श्री योगेंद्र वकारे. माननीय श्री अनिल गजरे मुंबई जिल्हा बँकेचे ते संचालक आहेत माननीय श्री अनिल गजरे. माननीय सौ अंजलिताई बावणे अखिल भारतीय स्वकुळसाळी समाजाच्या महिला त्या माजी अध्यक्ष आहेत माननीय सौ अंजलिताई बावणे. माननीय सौ अनुराधाताई मिसाळ अखिल महाराष्ट्र स्वकुळसाळी समाजाच्या त्या महिला अध्यक्ष आहेत प्राध्यापक सौ अनुराधाताई मिसाळ. माननीय सौ संगीता वडकर या माझे महापौर आहेत माननीय सौ संगीता वडकर. माननीय श्री मनोहर पोकळे माननीय श्री मनोहर पोकळे. मंत्रालयातील ते रिटायर्ड सचिव आहेत माननीय श्री मनोहर पोकळे. यानंतर मी आमंत्रित करते माननीय श्री प्रल्हाद यावलकर. प्रल्हाद यावरकर हे आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी खास अटलांटावरून आलेले आहेत. एकदा टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया माननीय श्री प्रल्हाद यावलकर. माननीय श्री राजकुमार साळी नाशिक येथील ते कारागृह अधीक्षक आहेत माननीय श्री राजकुमार साळी. यानंतर मी आमंत्रित करते भुसावळ जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवी माननीय श्री बाबूराव चव्हाण यांना. माननीय श्री अरुण धसे हे वेलिंग्टन इथून आपल्यासोबत आलेले आहेत
आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी खास वेलिंग्टन वरून ते आलेले आहेत माननीय श्री अरुण धसे. माननीय श्री जितेंद्र साळी. मुंबई येथील ते युवा समाजसेवी आहेत माननीय श्री जितेंद्र साळी. उज्जैन येथून आपल्या सोबत आलेले आहेत श्री कमलाकर वराडे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री कमलाकर वराडे. यानंतर मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते डोंबिवली येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोपालकृष्ण गच्ची यांना. मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका माननीय सौ अश्विनीताई मते यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. माननीय सौ अश्विनीताई मते मुंबई महानगरपालिकेच्या त्या माजी नगरसेविका आहेत. माननीय श्री जितेंद्र साळी. मुंबई येथील ते युवा समाजसेवक आहेत माननीय श्री जितेंद्र साळी. माननीय श्री विक्रम पाठक स्वकुल साई. महाराष्ट्र स्वकुल साई समाजाचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र युवक स्वकुल साई समाजाचे ते अध्यक्ष आहेत माननीय श्री विक्रम पाठक. यानंतर मी विनंती करते माननीय श्री अशोक बडवे. हुपरी येथील ते उद्योगपती आहेत माननीय श्री अशोक बडवे. यानंतर मी विनंती करते कोल्हापूर येथून आपल्या सोबत आलेले माननीय श्री अजय साळी. हे जॉईंट डायरेक्टर आहेत. जॉईंट डायरेक्टर या पदावर ते कार्यरत आहेत माननीय श्री अजय साळी. राहणार कोल्हापूर. यानंतर मी विनंती करते व्यासपीठावर येण्यासाठी माननीय डॉक्टर श्री शिवराम बारगजे. आरटीओ मुंबई येथील माननीय श्री प्रदीप शिंगारे. कृपया व्यासपीठावर यायचंय माननीय श्री प्रदीप शिंगारे. यानंतर मी विनंती करते माननीय श्री अभय सिंग बिचकर यांना. कोल्हापूर येथील ते युवा विधिज्ञ आहेत माननीय श्री अभय सिंग बिचकर. यानंतर व्यासपीठावर येण्याची विनंती करते माननीय श्री प्रशांत पांढरपट्टे. कल्याणचे DYSP माननीय श्री विजय पांढरपट्टे. मुंबई येथील ज्येष्ठ समाजसेवी कॉम्रेड सुनील गणाचार्य यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते.
उस्मानाबाद येथील DYSP माननीय श्री नितीन काटेकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. माननीय श्री नितीन काटेकर. माननीय श्री अविनाश धारणकर नाशिक येथील ते ज्येष्ठ समाजसेवक आहेत.